आज या धर्मांध वृत्तीच्या विरुद्ध सुद्धा एक प्रकारची लढाई आपल्याला करायची आणि जे राजकारण करायचे ते राजकारण समाजाच्या एकतेचे, ते राजकारण समाजाच्या विकास, समाजामध्ये शिक्षण व्यवस्थित कसं जाईल, लेबर व्यवस्था उत्कृष्ट कसा होईल, शेती संस्थान कशी येईल, कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराला त्याच्या घामाची किंमत चांगली कशी जाईल आणि समाजाचा उभीशी जो वर्ग आहे तो सन्मानाने कसा जगेल यावर आधारित राजनीती आज त्या राजनीतीचा आवश्यकता आहे. मला आनंद आहे उद्धव ठाकरे असतील, जयंत पाटील असतील, अजित पवार असतील, बाळासाहेब पाटील असतील, या सगळ्यांच्या सामुदायिक प्रयत्न महाराष्ट्राचं हे चित्र बदलायचा निर्धार आज आपण केलेला आहे आणि त्याच्यामध्ये यश तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागून मिळेल अशा प्रकारची अभेक्षा मी या ठिकाणी करतो.